33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळालेली आहे. फडणवीस सरकारच्या काळामध्ये लावलेल्या 33 कोटी वृक्षारोपणामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुनगंटीवार यांच्यावर झालेला होता. महाविकास आघाडी सरकारनं आरोप करत या संदर्भात एक समिती देखील नेमलेली होती. या समितीच्या चौकशीमध्ये कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे. तुमच्याकडे सरकार होतं मग 2 वर्ष 8 महिने का नाही केलं? 2 वर्ष 8 महिने तुम्हाला संधी होती ना, त्या संधीचं मग तुम्ही सोनं करायला हवं होतं. पण तुम्ही एवढ्या बैठका घेतल्यानंतर मग का तुम्हाला काही प्रश्न उपस्थित करता आले नाही? एक साचेबंद उत्तर देऊन इतक्या ईश्वरीय कार्याचा बदनाम करण्याचं काम कोणी करता का? म्हणजे आणि यामध्ये आजही आमदारांच्या समित्या आहेत. आजही एखाद्या ठिकाणी 2 वर्ष 5 वर्षापूर्वीची घटना झाली असेल तर तुम्हाला आजही सर्व पक्षीय आमदार आपापल्या ठिकाणी अध्यक्ष आहे, त्यांना आजही करता येतं. पण असं साचेबंद उत्तर देऊन काहीतरी नरेटिव्ह सेट करायचा, गैरसमज निर्माण करायचा, आता मला वाटतं की हा एक सामाजिक कॅन्सर खोटं बोलण्याचा काही लोकांनाही व्यसन जडलं आणि हे चांगलं नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.